डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। नमस्कार, डेली पेज उल्लासनगर न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं किरण जोशी ले चलती हूं आपको आज की कुछ ताजातरीन खबरों की ओर। उल्लासनगर पधारी मनसे प्रमुख राज ठाकरे की पत्नी शर्मिला राज ठाकरे, महिलाओं का बढ़ाया उत्साह। मंगलवार 6 अगस्त के दिन उल्लासनगर 3 स्थित टाउन हॉल में हर साल की तरह इस साल भी सखी सामाजिक महिला संस्थान तरफ से मंगलात गौरी का कार्यक्रम रखा गया था, जहां नारी शक्ति को बढ़ावा देने और महिलाओं का उत्साह बढ़ाया गया, जहां विविध प्रकार के सांस्कृतिक और धार्मिक कार्यक्रम और कला का प्रदर्शन महिलाओं द्वारा किया गया, साथ ही महिलाओं को उपहार देकर उनका सम्मान बढ़ाया। वहीं इस मौके पर शर्मिला राज ठाकरे, पूर्व उप महापौर मीना कुमार आयलानी, मनसे के सचिन कदम, बंडू देशमुख, संजय गुगे, बड़ी संख्या में महिलाएं और मनसे के कार्यकर्ता उपस्थित रहे। मैडम, दरवर्षी प्रमाणे सखी सामाजिक महिला संस्थेच्या वतीने मंगळा गौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, काय सांगाल कशा प्रकारचा कार्यक्रम होता आणि काय एक महिलांना संदेश देणार तुम्ही? ॲक्च्युली संदेश महिलांना द्यायची कधीच गरज नसते, महिला प्रत्येक सक्षम असते। मला आनंद असा अशासाठी होतो की सखीच्या खाली बचत गटांच्या महिलांना काम मिळतं। मला मी नेहमी म्हणते की महिलांना काम मिळालं पाहिजे, महिला कुठेच घरी बसायला इच्छुक नसते तर तिला काम मिळतं। आणि मला आठवतं आम्ही लहानपणापासून, तेव्हा टी व्ही वगैरे नव्हते, ते मंगळा गौर आम्ही इतके एन्जॉय करायचो, तर मला इथे आल्यावर तो आनंद मिळतो की मला माझ्या जुन्या आठवणी येतात। सगळी गाणी आम्हाला तोंडपाठ असायची ती आणि आम्ही पण ते खेळ खेळायचो, तर त्याच्यामुळे हे हा कार्यक्रम जो रिज्युमिनेट केला आहे तो बघायला पण खूप आनंद होतो। उल्हासनगरला आला आहे तेवढा मंगळागौरचा किंवा महिलांचा याचा कार्यक्रम असं वाटतं, परत 30-40 वर्ष पाठी जावं आणि परत आपण पण खेळावं। सखी सामाजिक महिला संस्था ही मराठे ब्लॉक 32 उल्हासनगरची आपली संस्था आहे, महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे आम्ही सर्वजण काम करतो। त्या कामाचा जसं अकाउंट्सचा ऑडिट धर्मदा आयुक्त करतो, तसं आमच्या कामाचं ऑडिट दरवर्षी करायला शर्मिला वहिनी येतात आणि आमचा कामाचा अहवाल बघून एक कौतुकाची थाप शर्मिला वहिनींची, शालिनीताईंची, रीटाताई गुप्ता यांची, योगिनी पाटील, राजूदादा पाटील यांच्या सर्वांच्या कौतुकाचा थाप सखी सामाजिक संस्थेच्या वरती होते। दरवर्षी आम्ही महिलांसाठी मंगळवार कार्यक्रम करतो, पूर्ण उल्हासनगर आणि आमच्या मराठी विभागाची महिला हिरिरीने या मंगळवार कार्यक्रमाला सहभाग घेतात। महिलांचा एक अनोखा आनंद, जोश, महिला शक्तीचा जागर आम्ही सखी संस्थेमार्फत उल्हासनगर शहरामध्ये करतो आणि या सर्वांसाठी उल्हासनगर शहरातले सर्व आमचे मनसेचे पदाधिकारी यांचाही चांगला आम्हाला सहभाग लाभतो। या सर्वांचे उल्हासनगर महानगरपालिका, पालिका प्रशासन असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, सर्व आपले पत्रकार मित्र बांधव असेल, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। कार्यक्रम तर सखी संस्थेमार्फत बरेच राबवले जातो। दरवर्षी आपण महिलांसाठी बचत गट स्थापन केले, बचत गटमार्फत आपण त्यांना रोजगार निर्मिती देतो। खादीग्राम उद्योग आणि बार्टीतर्फे आपण त्यांना फ्रीचे जे कोर्सेस आहेत बार्टीचे, ते बार्टीचे कोर्स SC महिलांसाठी दिलेले आहेत। त्यानंतर त्यांना पॅकिंगचे बिझनेस त्यांना दिलेले आहेत। त्यानंतर जे डोरमॅट्स असतात किंवा रांगोळीचे मॅट्स असतात, त्या मॅट्सचं बनवण्याचं उद्योग त्यांना दिलेले आहे। असे बरेचसे उपक्रम, म्हणजे वटपौर्णिमा असेल, आपलं रक्षाबंधनचा कार्यक्रम असेल, वार्षिक एक सहल असते, असे अनेक उपक्रम, महिन्याला एक उपक्रम आमचा ठरलेला आहे, तो सखी संस्थेमार्फत आम्ही महिलांसाठी राबवत असतो।